बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. विमानतळासाठी वन विभागाच्या हद्दीतील 12 गावातील सुमारे 250 हेक्टर जमीन वर्ग करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंगळवारी मंजूर केला आहे. याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचा मार्ग आता मोकळा झाला असून विमानतळपूर्व कामांना आता आणखी गती मिळणार आहे. सिडकोने केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, महसूल विभाग, वन व जलवायू विभाग, प्रधान मुख्य वनसंरक्षक या विभागाकडे विमानतळाच्या प्रकल्पासाठी जमीन मिळावी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला होता. सिडकोच्या विमानतळ महाव्यवस्थापकांनी विमानतळाकरिता लागणारी सुमारे 250 हेक्टर वन जमीन विमानतळासाठी देण्याचा प्रस्ताव शासन आणि मुख्य वनसंरक्षणाकडे 2012 सादर केला होता. त्यानुसार कांदळवन क्षेत्रातील सुमारे 108 व राखीव वनाची सुमारे 141 हेक्टर जमीन विमानतळाकरिता देण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाच्या ताब्यात असलेली विमानतळ क्षेत्रातील 12 गावांच्या हद्दीतील सुमारे 250 हेक्टर जमीन विमानतळाकरिता देण्यात आली आहे. त्यामुळे सिडको विमानतळ प्रकल्प प्राधिकरणाच्या कामाला आणखी गती येणार आहे.